पनीर आहे तर बनवून झालं आणि हे बघा वरून कस्तुरी मेथी पण टाकली मी आणि किती छान पनीरची ग्रेव्ही आहे. तर संचित इथं बाहेर जेवण करत असलाय बघा, छोटी 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 चेअर टाकली. संचित पनीर कसं झाले? मम्मीची आता संध्याकाळची चालली पूजा, तर देवाला लावून झालं होतं, आता चालले पूजा करायची. मम्मी आता पूजेसाठी हे करायला लागली ताट, तर आम्ही काय करतो हे ताट आहे ना तर ठेवा. हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि आज आहे गुरुवार, तर माझा आणि मम्मीचा दोघींचा पण उपवास आहे. तर आणि आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन पण आहे, तर त्यामुळं आम्ही आहे तर संध्याकाळी एक छोटी अशी पूजा पण करणार आहे, म्हणजे पूजा करणार आहे मम्मी फोटोची वगैरे. तर पूजा मम्मी कशी करते तर ती पण तुम्हाला दाखवते. आणि संध्याकाळी स्पेशल असं जेवण पण आहे, तर ते स्पेशल जेवण काय आहे तर ते पण तुम्हाला मी आता दाखवते म्हणजे स्वयंपाक बनवताना मी तुम्हाला सांगते काय काय मी आज बनवणार आहे. तर महाराजांना सगळं असं ताट वगैरे छान असा स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर स्वयंपाक काय बनवते तर ते तुम्हाला मी आता थोड्या वेळाने सांगते. पनीरसाठी मसाला आहे तर एक बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. तर मसाला काय काय बारीक केला तर ते तुम्हाला सांगते मी. खोबरं, नंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खड्या मसाल्यामध्ये जिरे, नंतर दोन इलायच्या घेतल्या होत्या आणि थोडी लवंग, मिरी आणि दालचिनी, एवढं सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. तर एकदम छान अशी बारीक एकदम मऊ स्मूथ अशी पेस्ट करायची. आणि आता मी बनवून घेते पनीर. तर आणि बाकी बनवायचं आहे म्हणलं तर जिरा राईस बनवायचा आहे, नंतर रोट्या बनवायच्या आहेत आणि बनवणार आहे मुळ्याची शेंग आहे तर सुकी मुळ्याची शेंग आणि शेवळ्याची खीर. एवढं आम्ही स्वयंपाक आज बनवतोय. तर सगळ्यात अगोदर आहे तर मी आता पनीर बनवून घेते आणि नंतर बाकीचं काय काय बनवले तर ते तुम्हाला दाखवते. मसाला आहे तर बघा मी तेलात भाजून घेतला, तर त्याच्यामध्ये अजून बाकी कुठले मसाले नाही टाकले. तर छान असं तेल फुटेपर्यंत मसाला भाजून घेतला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी, ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट, सुहाना नाही सॉरी धना पावडर आहे आणि हळद आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हा आहे सुहानाचा पनीर मसाला, तर हा पण छान असं टाकायचा. आणि ह्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेते मी. आणि तर पनीर आहे तर कट करून मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. आणि भाजून घेतला की त्याच्यामध्ये मीठ आणि थोडी साखर टाकली. साखर टाकल्यावर काय होतं मसाल्याला म्हणजे असं सगळे म्हणजे मसाल्याची चव आहे तर छान लागते. तर त्याच्यासाठी थोडी साखर टाकली होती. आणि आता तुम्ही बघू शकता छान तेल सुटले मसाल्यांना. त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आणि झाकण लावून ठेवलं होतं 1-5 मिनटं. आता ह्याच्यात काय करायचं, आता टाकायचं धुतलेलं पनीर मिक्स करायचं. पनीर मिक्स झालं की 1-5 मिनटंच ठेवायचं, जास्त वेळ पनीर ठेवायचं नाहीतर पनीर आहे तर असं रबरासारखं होतं. तर त्यामुळे तर हे बघा हे पनीर आहे तर आपलं मिक्स करून झालं. तर हे बनवली छान अशी ग्रेव्ही. तर याला 1-5 मिनटं चालू ठेवते. आणि चालू ठेवून झालं की 5 मिनटं झाल्यानंतर ह्याच्यावर कस्तुरी मेथी आहे तर ती क्रश करायची आणि मग गॅस बंद करायचा. तर मेथी तुम्हाला पनीर आहे तर बनवून झालं आणि हे बघा वरून कस्तुरी मेथी पण टाकली मी आणि किती छान पनीरची ग्रेव्ही आहे तर झाली. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, एकदम मस्त आणि छान होते. आणि पनीर एका साईडला होते तर तोपर्यंत मी काय केलं, एक इथं रोट्यांचं पीठ मळून घेतलं आहे. तर आता बनवून घेते रोट्या. तर रोट्या बनवायच्या आहेत त्यामुळे पीठ आहे तर थोडं घट्टच मिळले. तर चला तर आता रोट्या आहेत बनवून, रोट्या आहेत तर आता माझ्या झाल्या बनवून. तर ही आहे शेवटची रोटी. हे बघा इथं झाल्या रोट्या बनवून. संचितला एक चपाती बनवले आणि रोटी. तर आता ह्याच तव्यामध्ये मी बनवून घेणार आहे जिरा राईस. तर त्याच्यासाठी भात आहे तर इथं हे बघा शिजवून ठेवलं आहे. आता ह्याला फोडणी देते आणि नंतर इथं आहे मुळ्याची शेंग. तर ही मुळ्याची शेंग मम्मी बनवेल आणि शेवळ्याची खीर. इथं संचितला ताट पण तयार करून घेतले. आता मी संचित गॅस आहे तर बंदच केला नाही, म्हणलं आता तवा गरम आहेच तर त्याच्यामध्ये जिरा राईस बनवूनच घ्यावा. तर त्याच्यामध्ये आता जिरं टाकले, थोडी लवंग, मिरी टाकले आणि कोथिंबीर. तर हा आहे छान तारा तांदूळ. तुम्ही बिर्याणीचा पण तांदूळ आहे तर ते पण वापरू शकता. तुम्ही आहे तर छान ताऱ्याची बनवायला लागली जिरा राईस तर छान लागतो छान ताऱ्या टाकून. मीठ तर ऑलरेडी भात शिजवताना त्याच्यामध्ये टाकलंच होतं, त्यामुळे आता काही एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही. तर आता आपला सिंपल पद्धतीनं बनवून झालेला आहे जिरा राईस. पण आता छान ह्याला भाजून घेते तेलामध्ये.
समयामध्ये रोट्या झाल्या, नंतर भात झाला, आता ह्याच्यामध्येच मुळ्याची शेंग पण घेतली बनवून. तर संचित म्हणला मला तुझ्या हातने नाही खायचं, मम्मीच्या हातने खायचंय, त्यामुळे मम्मी आता बाहेर चारत बसली आणि शेंग आहेत ती पण तयार झाली. संचित तिथं बाहेर जेवण करत बसलाय बघा, छोटी 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 चेअर टाकली. संचित पनीर कसं झाले, छान झाले का? पॅन्ट बघा खाली किती घाण झाली, सगळ्या मातीमध्ये खेळून. अरे रे 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 रे, श्रेया बरोबर सगळ्यां बरोबर खेळून, आहे ना? तुला आवडलं का पनीर? आवडले. होमवर्क कधी करायचा आहे? होमवर्क राहिलेला झोपताना, प्रॉमिस? ओके, म्हणा या सगळे जण जेवण करायला. तसं कसं बास, अजून थोडं काय तर खाल्ले का तो पण? आता संध्याकाळची चालली पूजा, तर दिवा लावून झाला होता, आता चालले पूजा करायची. तर संध्याकाळी दिवा आणि पूजा अगरबत्ती आहे तर मम्मी लावत असते. आता इथलं झालं की नंतर बाहेर पण लावते तुळशीला. कापूर मशीन पण आहे तर कापूर पण लावायला लागले. तर संध्याकाळचा कापूर लावलेलं चांगलं असतं, तर घरातली जी आपल्या निगेटिव्हिटी असते तर ते कापूर लावलं की ती बाहेर जाते असं म्हणते, त्यामुळं संध्याकाळी कापूर लावतो आम्ही. तर मम्मी पण लावते आणि मी पण लावत असते तिकडं पुण्याला, होय ना पिल्लू? हो का, इथं भांडे पडले स्वयंपाकाची, भांडे अजून नाहीत घासले. बघा छान छान बसवले संचितने, संचित घसा बसलाय. तर हे जे ते भेटातलाय तर आत्तर आहे, तर ते ह्याच्यावर टाकायचं, कापूरवर टाकायचं, म्हणजे त्यांनी छान असा वास येतो. नको, हॉल बघून झालेला आहे ऑलरेडी सगळ्यांचा. ओके, संध्याकाळची मम्मी आहे तर बाहेर तुळशीला पण अगरबत्ती आणि दिवा लावत असते, तर तुपाचा दिवा लावते संध्याकाळचा मम्मी. झालं की पुढून पळायचं, शाळेला जाऊ द्या. काही शाळे आम्ही चाललोय शेवळ्याची खीर बनवायची आहे, तर शेवळ्या नाहीत घरात, त्यामुळे आता चाललोय आम्ही शेवळ्या आणायला. मी, मम्मी आणि कोण? संचित बाळ, हो ना पिल्लू? ओके, टू झेड पर्यंत आता एबीसीडी काढायचे. ए टू झेड पर्यंत नाही, ए टू एक्स पर्यंत फोर टाइम काढायचे. तुझा अजून एक पण टाइम झालाय का काढून? नाही झालं. तर आम्ही शेवळ्या घेऊन आलोय, आता संचित होमवर्क करतोय थोडा आणि कशा तर प्रॉमिस पिल्लू, संध्याकाळ झाले प्रॉमिस, प्रॉमिस प्रॉमिस बर चला, संचित कडून आता थोडा होमवर्क करून घेते मी, इथे काय प्रॉमिस फक्त चालत असत त्याचं, आहे ना? बर ठीक आहे, ओके ओके. मी आता पूजेसाठी हे करायला लागले ताट, तर आम्ही काय करतो हे ताट आहे ना, तर ठेवायचं देवापुढ समोर एक 5-10 मिनटं ठेवायचं आणि नंतर हेच ताटामध्ये जेवण करत असतो. तर असं म्हणजे काय, म्हणजे असं काय कधी कधी आपण ठेवतो आणि म्हणजे साईडला ठेवलं तर मग ते नंतर कोण खात पण नाही, मग ते टाकून देण्यापेक्षा उगच देवासमोरचं तसं पण खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळे आम्ही देवासमोर थोड्या वेळ ताट ठेवतो आणि नंतर आहे तर तेच ताट नंतर एक 10 मिनिटांनी कोणतरी घरातलं खात. बाळाला तुमच्या बाळाला तर भूक लागली आहे बघा, मम्मीने पापड पण तळलेत, नंतर शेंग, शेवळ्याची खीर, पापड, रोटी, जिरा राईस आणि आता घे लागले पनीर. ओ आता पनीर इथं साईडला ठेवू, नाही तर वाटीत ठेवते का? वाटीत ठेव का? ठेव, ग्रेव्ही टाईपच आहे की ठेव साईडला खाली, चालतं. भूक लागली, कुशीची भूक लागली, जेवण करून बसलाय संचित. उगा व्हिडिओ चालू केला ना, उगा नाटक करत असतो, भूक लागली, त्याला भूक वगैरे काय लागलेली नसते. हे बघ आता मम्मी ठेवायला लागली देवाला, ठेव दे देवाला. पाणी ठेवले आता, ताट पण ठेवायला लागली, होय ना पिल्लू? माग सारखा साईडला पिल्लू. तर हे बघा ताट असेल तर ठेवायचं थोड्या वेळ. ओके, तुम्हाला संचितला दाखवलंय पण मी जेवण केलेलं, पण उगा आपलं ते
काय म्हणते त्याला मुद्दाम करतो मुद्दा देऊ का तात कर तुझ भूक लागली म्हणला ना भूक लागली ना तुला ताट अगरबत्ती लावली महाराजांचा फोटो तर आता जेवण करायला बसलोय तर बघा इथं संचितने मोठ्याच्या मोठं ताट घेतलंय आणि खातोय का तर हे बघ मम्मी पण खायला लागले तो खाल्लं का पनीर नाही मम्मी आता सांगते टेस्ट करून पनीर कसं झालं छान झालंय ना छान झालंय ना ओके म्हणा तर या जेवण करायला बाळा तर थोडा गोसा बसलाय या जेवायला सगळेजण मग या जेवायला चालतंय.